भाजपाचे अन्य स्टार प्रचारक आणि अन्य नेते देखील विविध ठिकाणी जोरदार प्रचार करत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या आज उत्तर प्रदेशात महाराजगंज देवरिया बलिया रॉबर्टगंज आणि गाझीपूर मतदारसंघात प्रचारसभा झाल्या मतदानाचे सहा टप्पे पार पडले आहेत यामध्ये राष्ट्रीय लोकशाही या आघाडीनं तीनशे दहा जागांचा टप्पा पार केला आहे अखेरच्या टप्प्यानंतर हा आकडा चारशेच्याही पुढे जाईल असा विश्वास अमित शहा यांनी महाराजगंज इथे घेतलेल्या प्रचारसभेत व्यक्त केला काँग्रेसला चाळीस जागा देखील मिळणार नाहीत असं ते म्हणाले विरोधकांनी आपल्या पराभवाचं खापर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर फोडायचं ठरवलं आहे असंही ते म्हणाले पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे अशी भीती घालत पाकव्याप्त काश्मीर मागू नका असं काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे नेते म्हणतात मात्र आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि भाजपावाले आहोत अणुबॉम्बला आम्ही घाबरत नाही पाकव्याप्त काश्मीर आमचं आहे राहील आणि आम्ही ते घेणारच असं अमित शहा यांनी एका प्रचारसभेत ठणकावलं एकीकडे समाजवादी पक्ष आणि काँग्रेस पक्ष आहे ज्यांच्यावर बारा लाख कोटी रुपयांचे घोटाळे केल्याचा आरोप आहे तर दुसरीकडे नरेंद्र मोदी आहेत ज्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही असं शहा यांनी रॉबर्ट्सगंज इथे प्रचारसभेत सांगितलं पंतप्रधानपदासाठी एकीकडे नरेंद्र मोदी आहेत तर दुसरीकडे राहुल गांधी देशाची कमान कोणाकडे सोपवायची हे जनतेला निश्चित करायचं आहे असंही त्यांनी सांगितलं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज झारखंडमधल्या देवघर जिल्ह्यात साठा इथे प्रचारसभा घेतली भारत मागासलेला देश आहे हे जनतेनं मान्य केलं होतं मात्र गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कामाच्या जोरावर देशाचा विकास करण्याचं काम केलं आणि त्यामुळे देश पुढे जात आहे असं जनता आता म्हणत आहे असं नड्डा झारखंडच्या डुमका येथे प्रचारसभेला संबोधित करताना म्हणाले जे पी नड्डा यांनी देवघरच्या गोड्डा इथे रोड शो केला केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही आज हिमाचल प्रदेशात उना आणि कुलू इथे प्रचारसभा घेतल्या भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उत्तर प्रदेशात गोरखपूर इथे भाजपाचे उमेदवार रवी किशन यांच्यासाठी प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले